महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, ज्या वार्डाच्या जागा जाहीर झाल्या आहेत, त्या बाबतीत आपलं काय मत आहे? नाही, महानगरपालिकाचे सभे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एक नोटीस ऑफ मोशन त्यांनी मांडलेला आहे आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की जे आरक्षण आहे वर्षानुवर्ष 5 वर्ष बदलतात आरक्षण, ते आरक्षण 10 वर्ष करण्यात यावी असं त्यांनी एक नोटीस ऑफ मोशन टाकलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आज आपण बघितलं की आदरणीय मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप जिने जे या मताशी सहमत झालेलं आहे आणि 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 5 वर्ष कालात जेव्हा रिझर्वेशन बदलतात नगरसेवक ज्याप्रमाणे काम करायला पाहिजे ते काम करत नाही. त्याला माहीत आहे की आम्ही आता 5 वर्षानंतर बदल होणार, आता काम जे आहे ते बरोबर करत नाही. यासाठी कुठे ना कुठे जे 10 वर्षाचे आरक्षण बदल नाही करण्यासाठी जे नोटीस ऑफ मोशन आहे त्याला पाठिंबा आहे आणि आता हे राज्य सरकारकडे जाणार, राज्य सरकार त्याचा निर्णय घेणार. सर, मुंबईमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे आणि कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे मॅडम महापौर सकाळी बोलल्या की लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, आपण कसं बघता याकडे? नाही, लॉकडाऊन असं आहे की मुंबई महानगरमध्ये जास्त आता केसेस वाढलेले आहेत. कुठे ना कुठे असं दिसत आहे की टेस्टिंग वाढलेलं आहे त्यासाठी हे प्रमाण वाढलेलं आहे, बट मृत्यूचे दर जे आहे ते जास्त वाढले नाही. काल जे मृत्यूचे जळ होते ते फक्त 4-5 होते आणि या संदर्भात आता असं आहे की लोकांना हे वाटलं पाहिजे की कोरोना गेले नाही. कोरोनाचे जे आहे जे आपण त्यामध्ये कुठे ना कुठे सतर्कता बघायला पाहिजे आणि आपण यामध्ये काम ज्या काम आहे त्यासाठी तुम्ही भाग घ्यायला पाहिजे, नाही तो काम नाही तर आपण बाळ ज्याला नाही पाहिजे. आणि दुसरं असं आहे की आज मुंबईमध्ये जे वॅक्सिनेशन जे लोकाला देत आहे ते सगळे लोक नियमाप्रमाणे सगळे वॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे असा माझा मत आहे. आणि महानगरपालिका वतीने आता 1 लाख लसीकरण जे त्यांनी टार्गेट दिले हे चांगलं आहे आणि माझ्या विनंती आहे की आमचे जे गोरगरीब आहे जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्याला घरी जाऊन नाही तो आजूबाजूला काय संस्थाला घेऊन ते लसीकरण करायला पाहिजे असा माझा मत आहे. आणि सर, मुंबईमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी महानगरपालिकेकडून काय उपाययोजना करण्यात येत आहे? नाही, महापालिकाने फक्त सांगितलं आहे की जिथे लग्न होतात 50 पेक्षा जास्ती नाही व्हायला पाहिजे, बाकी सगळे कार्यक्रम रद्द केलेला आहे, जास्ती लोक जमला नाही पाहिजे, मास्क घालायला पाहिजे. मास्कच्या मला असं माहीत पडलं आहे की किती फाईन मारलं की 3-4 कोटी रुपये महानगरपालिकेला दंड वसूल झालेला, पण दंड वसूल आमचा हेतू नाही. आमचा असं आहे की मास्क घालायला पाहिजे, हात धुवायला पाहिजे आणि डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे असा माझा मत आहे. आणि कुठे ना कुठे आता असं आहे की ये जे कोरोनाचे जे पूर्वी होता त्याचे इंटेन्सिटी कमी झालेलं आहे आणि लोक जे आहे जास्त असिम्प्टोमॅटिक असा दिसत आहे, तो पण लोकांना काळजी घ्यायला पाहिजे असा माझा मत आहे.